सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात मी ओमकार आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी. इराणमधील चाबहार बंदराचा विस्तार. भारतासाठी व्यूहरचनात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले चाबहार बंदराच्या विस्तारित कामाचे इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खातम अल अनबिया या कंपनीने या 34 कोटी डॉलरच्या प्रकल्पाचे काम केले आहे. यामुळे चाबहार बंदराची क्षमता वाढून वर्षाला 85 लाख टन मालवाहतूक करता येणार आहे. आधी ही क्षमता 25 लाख टन होती. हिंदी महासागराला जोडणारा इराणचा हा सर्वात जवळचा समुद्रदुवा ठरणार आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वादर बंदराचा हा स्पर्धक ठरणार आहे. पाकिस्तान चिनी गुंतवणुकीच्या जोरावर ग्वादर बंदर विकसित करत आहे. रुहानी यांनी मात्र आपल्या भाषेत शत्रुत्वाच्या भावनेला कमी महत्व देताना हे बंदर या प्रदेशातील देशांमध्ये आणखी एकता आणेल असे सांगितले. आपण सकारात्मक स्पर्धेच्या मागे जायला हवे. आम्ही इतर बंदराचे ग्वादर बंदराचेही स्वागत करतो असे ते म्हणाले. मध्य आशियातील शेजारी देश व रशियामधून पूर्व व उत्तर युरोपात माल वाहतूक करण्यासाठी इराण या बंदराला रेल्वे आणि रेल्वे वाहतुकीनेही जोडणार आहे असेही ते यावेळी म्हणाले. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद लढवणार निवडणूक. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार असलेला हाफिज सईद पाकिस्तानमधील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. हाफिज सईद हा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून उमेदवार म्हणून जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मात्र तो पाकिस्तानच्या कुठल्या प्रांतामधून निवडणूक लढवणार याबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही. भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे झुकत पाकिस्तानाने हाफिज सईद याला 2 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा अटक करण्यात आली होती. हाफिज सईद याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली ते आता समजू शकले नाही. मुंबई हल्ल्याच्या मास्टर माइंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद यांच्या सुटकेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर हाफिजच्या सुटकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही अतिशय वाईट संदेश गेल्याचे अमेरिकेने म्हणले होते. दहशतवादाशी लढण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पाकने गेल्या आठवड्यात हाफिजला नजर कैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कन्या व सल्लागार इव्हाना ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे परिणाम लवकरच दिसतील आणि अमेरिकेचे पाकिस्तानावर दबाव वाढेल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. लीला पुणेवाला फाउंडेशन तर्फे पुणे जिल्ह्यात 702 नवीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती. लीला पुणेवाला फाउंडेशनने आपली शिष्यवृत्ती देण्याचे परंपरा कायम ठेवत या वर्षी देखील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 370 मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. मुलींना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यास मदत करणे आणि त्यांना शिक्षित करणे हा यामागील उद्देश आहे. दुर्बल आर्थिक स्थितीमुळे बऱ्याचशा हुशार मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत, परंतु लीला पुणेवाला फाउंडेशनने अशा मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले. नुकतंच संपन्न झालेल्या लीला पुणेवाला फाउंडेशननं UGPG स्कॉलरशिप अवॉर्ड फंक्शनमध्ये पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या गरजू आणि हुशार मुलींना शिष्यवृत्ती दिली गेली. या वर्षी झालेल्या 3 शिष्यवृत्ती सोहळ्यांमध्ये 5702 मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली, ज्यामध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंगमध्ये 41, बॅचलर इन इंजिनिअरिंगमध्ये 113, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगमध्ये 215, नर्सिंगमध्ये 110, फार्मसीमध्ये 36, सायन्समध्ये 76 आणि पदव्युत्तर पदवीच्या 111 मुलींचा समावेश आहे. या प्रसंगी LPFच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पुणेवाला यांनी पुन्हा एकदा हुंड्याऐवजी मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याचा जोर दिला. त्या म्हणाल्या की प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये सन्माननीय पदांवर काम करणारी मुली हे केवळ कंपनीच्या वाढीसाठी रचनात्मकतेने योगदान देत नाही तर देशाच्या विकासास हातभार लावत आहेत. सुशिक्षित आणि काम करणारी मुली त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता बदलू शकतील आणि केवळ कामाच्या ठिकाणीच नाही तर घरातही समानतेची जाणीव निर्माण करतील. याचबरोबर LPFवर विश्वास ठेवत आणि LPFच्या पारदर्शी कार्यपद्धती कायम ठेवण्यासाठी त्यांनी भागीदारींचे आभार व्यक्त केले.
भागीदारांनी LPF वर विश्वास ठेवत LPF सह अधिक दीर्घकालीन भागीदारी उभारली आहे. यावेळी लीला पुनावाला यांनी विश्वस्त मंडळाचे आभार मानले. मुख्य कार्यकारी अधिकारी BMC सॉफ्टवेअर इंडियातील मुख्य अतिथी तरुण शर्मा, महाव्यवस्थापक एमडॉक्स इंडिया मधील रजत रहेजा आणि CEO IKCP फाउंडेशनचे पेर हेगेन्स कार्यक्रमासाठी उपस्थित होते. देखो आज जो फंक्शन हुई है हमने सिर्फ डिप्लोमा टू इंजीनियरिंग की एक ही कैटेगरी को दी है 215 गर्ल्स. और हमारी 4 नवंबर को और 2 फंक्शन हुई थी जिधर हमने 4 ग्रेजुएट इंजीनियरिंग, पोस्ट ग्रेजुएशन, नर्सिंग वो सब स्कॉलरशिप दी थी. सब मिला के 750 लड़कियों को ये बरस यहाँ स्कॉलरशिप मिली है खाली UG PG के लिए. उसके पहले हमने स्कूल को ऑलरेडी 365 दी थी जुलाई में. तो ये पूरा प्रोग्राम जो अपना पुना डिस्ट्रिक्ट में है वो स्कूल का है और अंडर ग्रेजुएशन और पोस्ट ग्रेजुएशन का है. टोटल मिला के कुल हमने 1100 लड़की को यहाँ दिए. आम्ही जेव्हा शुरू केली स्कॉलरशिप 1996 मध्ये तेव्हा आम्ही नुसतं 20 मुलींची स्कॉलरशिप स्टार्ट केली होती आणि ओनली पोस्ट ग्रॅज्युएशन. आता आम्ही इतकी कॅटेगरी देतोय आणि नुसते पुणे मे देत होतात. आता पुणा डिस्ट्रिक्ट, वर्धा डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट सगळे मिळून ह्या वर्षी 1500 स्कॉलरशिप होणार. माझं नाव स्वप्नाली साईकर आहे आणि हे माझं फर्स्ट इयर आहे की जे मला स्कॉलरशिप परस्यू करत आहेत. आणि पहिल्यांदा इंटरव्ह्यू त्यांनी आमच्याकडनं इंटरव्ह्यू वगैरे घेतला, आमची इन्फॉर्मेशन घेतली आणि त्याच्यानंतर आज आमचा अवॉर्ड सेरेमनी आहे आणि ते आम्हाला स्कॉलरशिपसाठी हेल्प करतात. आणि ते असे बऱ्याच भरपूर जणांना म्हणजे स्कॉलरशिपसाठी ज्या खरंच गरजू मुली आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, त्यांच्यात मेरिट आहेत, क्वालिफिकेशन्स आहेत, त्यांना ते खरंच खूप चांगली मदत करतात आणि आमच्यासाठी एक खूप चांगला नवीन प्लॅटफॉर्म ते क्रिएट करतात. थँक्यू. मेक युअर ओन वे तर्फे भारतातील प्रथम राष्ट्रीय पार्कर जॅमचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय पार्कर जॅममध्ये देशातील विविध राज्यातील महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, UP आदी अनेक राज्यातील जामपटू 100 हून अधिकच्या संख्येत उपस्थित झाले. या राष्ट्रीय जामचे संपूर्ण आयोजन दीपक माळी यांनी केले. माळी, माझा ॲक्च्युली मी पार्कर फ्री रनिंग प्रोफेशनल ॲथलीट आहे. टीम मायो ही अशी टीम आहे ज्याच्यामध्ये पार्कर मेन सगळं चालतं. म्हणजे पार्कर बरोबर पार्कर ॲक्च्युली काय मी तुम्हाला सांगतो, पार्कर म्हणजे ना तुम्ही आर्मी ट्रेनिंग पाहिलं असेलच तर आर्मी ट्रेनिंग सारखाच एक पार्ट आहे. तर ऑब्स्टॅकल क्रॉस त्याच्यामध्ये फ्री रनिंग म्हणजे तर त्याच्यामध्ये फ्लिप्स आणि स्पिनिंग मुवमेंट्स वगैरे येतात. तर हे सगळं पार्कर फ्री रनिंग. आणि टीम मायो स्पेशली पुण्यामध्ये 2012 मी आणि माझ्या टीम मेंबर्सनीच चालू केली. तर आज आम्ही हा जो नॅशनल जॅम ऑर्गनाईज केला आहे ह्याचा मेन उद्देश हा आहे की हा जो स्पोर्ट आहे पार्कर फ्री रनिंग इंडियामध्ये आता जास्त एक आता स्प्रेड होतो आहे. तर त्या स्प्रेडसाठी अजून जास्त एक कम्युनिटी ग्रो व्हायसाठी, इंडियाची एक मोठी कम्युनिटी मोठ्या लेवलला जायसाठी हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे. आत्ता ऑनलाईन ना 670 रजिस्ट्रेशन झालेलं आहेत बाहेरचं, आउट ऑफ महाराष्ट्र. आणि पुणे आणि बॉम्बेचे लोकल ॲथलीट भरपूर आलेले आहेत. त्यामुळं हा इव्हेंटचा जे मेन पर्पज होता की कम्युनिटी वाढवायचा हा माझा सक्सेसफुल झालेला आहे. जेरू क्लासिकचा जो इव्हेंट होतो तो बिगप्लेक्सचं आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांच्या थ्रू होतो आहे. तर आमचे परफॉर्मन्स तिथं असतो तर तिथं परफॉर्मन्स आम्ही करत असतो पार्कर फ्री रनिंगचा. माझं नाव सुयश गोरे, मी पिंपरी पुणे इथून आलो आहे. मी आऊ आता 6 महिने झाले जॉईन केलं की पहिलं पण प्रॅक्टिस करायचो मी. तर आता एवढ्या चांगल्या लेवलला सरांनी आणले त्याचं उपकार म्हणतो सरांचे, कारण एवढं चांगलं इट्स अन इंटरनॅशनल नॉट नॅशनल लेवल तरी चालते पण सगळे ॲथलीट्स आहे, चांगलं वाटते, सगळे भाऊसारखे आणि पुण्यात पहिल्यांदा होते त्याचे आनंद आहे. मी पार्कोर आणि फ्री रनिंग दोन्ही करतो. पार्कोरमध्ये वॉल्स असतात खूप सारे आणि फ्री रनिंगमध्ये फ्लिप्स असतात. फ्लिप्स म्हणजे बॉल फ्लिप आहे, पाम स्पिन आहे, पाम फ्लिप आहे, नंतर बॅक फ्लिपमध्ये फिरणे म्हणजे 360 आहे, 720 आहे, तसे खूप सारे स्विच म्हणजे स्टंट्स आहे.
मेरा नाम बाला तिवारी है, हम लोग मुंबई विरार से है। हमारे टीम में और दीपक हमारा बहुत अच्छा फ्रेंड है, उसके थ्रू हम लोग यहाँ पे आए हैं और यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है बिकॉज यहाँ पे ऑल इंडिया के एथलीट्स जो मिले हैं, बहुत अच्छा एक्सपीरियंस है ये और ये हम ब्लास्ट करने वाले हैं इस चीज़ को। तो यहाँ पे सबसे पहली चीज़ तो मैं आपको ये बताऊँ कि हमें इतनी खुशी है ये देख कर कि आप इंस्टीट्यूट के बच्चे इतने सेहत को लेके इतने जागरूक हैं। अदरवाइज़ आजकल की यंग जनरेशन को देखो तो वो सब के सब मोबाइल और लैपटॉप वगैरह में इतने और टीवी वगैरह में इतने केंद्रित हैं। वी आर वेरी हैप्पी एंड वी आर फुल आउट टू सपोर्ट दिस काइंड ऑफ स्टूडेंट्स। मैं सिर्फ इतना ही कहना चाहूँगा कि आज की डेट के अंदर हमारे जो इंडियन पॉपुलेशन है उसकी 80% पॉपुलेशन इज़ प्रोटीन डेफिशिएंट। तो मैं सिर्फ इन बच्चों को यही कहना चाहूँगा, जितने भी खिलाड़ी हैं जितने भी स्पोर्ट्समैन हैं वो अपनी डाइट का ध्यान सबसे ज़्यादा रखें। अगर आपको इस प्रोफेशन को लॉन्ग टर्म लेके चलना है तो आपको ये मान के चलना पड़ेगा कि आपको अपनी डाइट का पूरा ख्याल रखना पड़ेगा। तो हमारे जो ये प्रोडक्ट्स हैं ये कोई मेडिसिन नहीं है, दीज आर सप्लीमेंट्स विच विल हेल्प इन हेल्पिंग यू इन हैविंग अ गुड डाइट विच विल हेल्प यू इन इन्हेंसिंग द परफॉर्मेंस ऑफ योर स्पोर्ट। हाय, मेरा नाम दीप्ति है, मैं पुणे से हूँ। मैं टीम मेयो से हूँ और दीपक सर मुझे ट्रेन करते हैं। मैं पाकौड़ लास्ट 1 ईयर से ट्रेन कर रही हूँ एंड पाकौड़ ऐसा स्पॉट है जिसमें वीमेन बहुत कम है, लेकिन इट इज़ समथिंग विच इज़ वेरी गुड फॉर वीमेन। हम भागते हैं, हम ऑब्स्टिकल क्रॉस करते हैं, हम स्ट्रेंथ ट्रेनिंग करते हैं, काफ़ी कुछ है। ये आउटडोर है, नॉर्मल जिम की तरह नहीं है जहाँ हमें सिर्फ इंडोर की ट्रेनिंग मिलती है। हम आउटडोर करते हैं तो अगर हमारे रियल सिचुएशन में कभी कुछ आता है तो वील बी एबल टू हैंडल इट, नॉट लाइक अ इंडोर जिम। परफॉर्म हम प्रैक्टिस यहाँ पे करते हैं पुणे बन गार्डन में, लेकिन हमने टीम परफॉर्मेंस काफ़ी जगह दिया। अभी बॉम्बे में हमने इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में परफॉर्म किया था, यहाँ पे एक फिटनेस ऑल ओवर इंडिया कॉम्पिटिशन हुआ था, हमने वहाँ पे परफॉर्म किया था। पुण्यातील वैद्य दाम्पत्याचे जालना येथे फसवणूक झाल्याची माहिती वैद्य दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुण्यातील एका महिला उद्योजक सौ सुजाता वैद्य यांनी भोकरदर येथील वर्धमान जीनिंग प्रेसिंग ही फॅक्टरी विकत घेण्यासाठी संजय पारख यांना 25 लाख रुपये दिले होते, परंतु त्यांनी खरेदी खत न करून दिल्याने तक्रारदाराने जालना येथील कोर्टात दिवाणी दावा दाखल केला होता, अशी माहिती वैद्य दाम्पत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मी नंदकुमार वैद्य पुण्याला राहतो, माझी मिसेस सुजाता नंदकुमार वैद्य ही कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये होती, नंतर जिनिंग कंपनी विकत घेण्याकरता संजय पारख बोकरदन इथल्या फॅक्टरी विकत घेण्याकरता संजय पारखला आम्ही 25 लाख रुपये दिले होते, चेकने दिले सगळे पैसे। ते पैसे आम्ही फॅक्टरी विकत घेण्याकरता दिले होते। आम्ही तसं त्यांच्याकडं दावा पण लावला, त्यांनी आम्हाला द्यायला खरेदी खत करायला टाळाटाळ करायला लागल्यावर आम्ही त्याच्यावर दावा लावला आणि नंतर त्यांनी कोर्टामध्ये बनावट लीज अँड लीव ॲग्रीमेंट सादर केलं, त्याची आम्ही 17/7/2012 लगेचच पोलीस कंप्लेंट PIकडे केली, तालुका ठाणे हे तालुका जालना ठाणेमध्ये PIकडे भागीरथ देशमुख यांच्याकडे लगेचच कंप्लेंट केली। त्यांनी त्याचा काही कॉग्नन्स घेतला नाही, आम्हाला म्हटले की मी आत्ता काही करू शकत नाही। मग आम्ही SPकडे गेलो, SP साहेबांनी लगेचच त्यांना ऑर्डर दिली की तुम्ही तपास करा आणि जर गुन्हे होत असतील तर याच्यामध्ये गुन्हे नोंदवा। त्या हिशोबाने त्यांनी लगेच संध्याकाळी जो नोटरी केलेला जो भांदरगे म्हणून त्यांनी जे डॉक्युमेंटवर नाव लिहिलेलं होतं त्या ॲडव्होकेट नोटरीला बोलून घेतलं। त्यांनी तिथं स्पष्टपणे सांगितलं की मी हे डॉक्युमेंट केलेलं नाही आहे, ह्या माझ्या सह्या नाही आहे, हे माझे शिक्के नाही आहेत। तिथंच प्रूव्ह होतं की हे डॉक्युमेंट फ्रॉड आहे। तरीसुद्धा देशमुख साहेबांनी PI देशमुख साहेबांनी कोणत्याही प्रकारचं त्याचं कॉग्नन्स न घेता आम्हाला उडवडीची उत्तरं दिली आणि म्हटले उद्या या सकाळी आपण उद्या बघू काय करायचं ते। उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो होतं, ते म्हटले नाही इथं काही गुन्हा होत नाही, तुम्ही 156(3) खाली ऑर्डर घेऊन या, मग मी करू शकतो म्हणे। मग आम्ही 1 वर्ष फॉलोअप करून कोर्टातून 156(3)ची ऑर्डर आणली। 156(3)ची ऑर्डर आणल्यानंतरही त्यांनी काही कॉग्नन्स घेतला नाही। भागवत साहेबांनी आम्हाला न कळवता बी फायनल समरी रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला आणि आमच्यावरच प्रॉसिक्युशनच्या म्हणजे मिसेसवर माझ्या प्रॉसिक्युशनची डिमांड केली कोर्टामध्ये। आम्ही कोर्टामध्ये कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं
आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने ऑर्डर केली की हा जो तपास आहे हा बनावट झालेला आहे, याच्यामध्ये फार डिफेक्शन आहे, डिफेक्ट आहेत, आणि याचा परत दुसऱ्या अधिकाऱ्याकडनं तपास करून घ्यावा. कोर्टाच्या निदर्शनास आल्यानंतर कोर्टाने ही ऑर्डर केली 3/18/2017 रोजी ही ऑर्डर झालेली आहे आणि 2 महिन्यात रिपोर्ट द्यायचा होता, पण 18/8/2017 तर आज तकायत कोणत्याही कोर्टामध्ये रिपोर्ट गेलेला नाही आहे आणि पोलीस यंत्रणा काही याच्यामध्ये काम करत नाही. आमचं मुख्यमंत्र्यांकडे एकच निवेदन आहे की हे असे जे अधिकारी आहेत जे ज्यांचं जे आपलं स्वतःचं कर्तव्य करत नाही आणि पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे सज्जनांना रक्षण आणि दुर्जनांना हे कायद्याच्या कचाटीत आणणे हे तर होतच नाही, त्याच्या उलटं झालं. अर्जदाराला तुम्ही आरोपी करताय आणि आरोपीला सोडून देताय. तर मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आमच्यासारख्या सुशिक्षित माणसांना जर ही पाळी येत असेल तर खेड्यापाड्यातले जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यावर किती अत्याचार होत असतील. म्हणजे हे आम्ही 5-6 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस आबांकडे एक तक्रार केली होती, त्याची कॉग्नन्स लगेचच घेतली गेली एका महिन्यामध्ये, 1-2 दिवसाच्या आत. पण इथं आम्ही 3 महिने खेटा मारतो आहे. मुख्यमंत्र्यांकडे गेलो, प्रधान सचिवांकडे गेलो, तरीसुद्धा कोणीही कॉग्नन्स घेत नाही. आम्ही SP जालनांकडे गेलो, IGकडे गेलो, कोणीही कॉग्नन्स घेत नाही, नुसते टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत. तर आमचं एकच म्हणणं आहे प्रसारमाध्यमांकडनं पण की याचा फॉलोअप करावा आणि आमच्यासारखे जेवढे जितके लोक हे आहेत त्रस्त झालेले आहेत पोलिसांच्या ह्याच्यात त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. रूपवेद प्रतिष्ठानकडून दिला जाणारा तन्वीर पुरस्कार यंदा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. रूपवेद प्रतिष्ठानकडून दिला जाणारा तन्वीर पुरस्कार यंदा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर केलाय. तर मुंबईच्या फॅट्स थिएटरच्या फैजे जलाली यांना नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झालाय. डॉक्टर श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचे दिवंगत मुलगा तन्वीर याच्या नावाने पुरस्कार दिला जातो. पुणे साधना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपा लागू यांनी ही माहिती दिली. नाटकात भरीव काम करणाऱ्या संस्थांना पुरस्काराची रक्कम दिली जाते. 9 डिसेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दीपा लागू आणि श्रीराम लागू यांचा मुलगा, त्याचं अचानक अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर 2004 सालापासून हा सन्मान पुरस्कार दिला जातो, तन्वीर सन्मान या नावाने. रंगभूमीवरती ज्यांनी आत्तापर्यंत खूप भलं मोठं कार्य केलं आहे, नवीन वाटा, नवीन प्रवाह निर्माण केले आहेत अशा व्यक्तींचा आणि थोडेसे काळाच्या प्रवाहामध्ये थोडेसे मागे पडलेले सन्मान ज्याला आम्ही म्हणतो तो पुरस्कार सतीश आळेकर यांना दिला जातोय. ते ज्येष्ठ नाट्यधर्मी आहेत आणि त्यांनी ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि ॲक्टरसुद्धा आहेत. शिवाय ते प्रोफेसर होते युनिव्हर्सिटीला, पुण्याच्या युनिव्हर्सिटीला. काँग्रेस हा वेल कनेक्ट असा पक्ष असून या देशात सध्या वैचारिक प्रदूषण वाढत असून शालेय पुस्तकातून इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांचा इतिहास पुसण्याचे काम सुरू असून आता काँग्रेस या पक्षाला रिकनेक्ट करण्याची गरज आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. पुणे शहरात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शहराध्यक्ष रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काँग्रेस रिकनेक्ट या फेसबुक मोहिमेचे अनावरण करण्यात आले.
तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेशही केला. या देशात सध्या वैचारिक प्रदूषण होत असून या देशातील नागरिक गोंधळून गेला आहे. नोटबंदी GST मुळे तो मेटाकुटीला आला आहे. आता या लोकांना सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आहे. जिथे काँग्रेसची नाळ तुटली होती आता तिथे लवकरच जुळेल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. या देशात सध्या हुकुमशाही सुरू असून ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचे नाव शालेय पुस्तकातून गायब केले जात आहे. प्रत्येक माणसाचं चुकतं करेक्ट होतात आणि मला पूर्ण खात्री आहे की जिथून आमची नाळ जोडलेली आहे निघालेलो आहोत एक ना एक दिन हम आ जाएगे वही. तर मी सांगायचं होतं ह्या पुण्यामध्ये मी पहिल्यांदा जेव्हा मला शरद पवार यांनी सांगितलं नाही तुला ठरावाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणा मी आता कधी भाषण केलं नाही पब्लिक कधी सब इन्स्पेक्टर आपला नवीन आला पार्टीमध्ये तू काय बोलणार विचारा हे सगळे त्यावेळेस बसणारे ज्यांना मी रोज सॅल्यूट मारत होतो ते बसलेले लोक तिथे आणि माझे पाय जरा लटपटत होते त्यावेळेस आणि मी त्या पहिल्या वेळेस पुण्यातच ते भाषण होतं राजकीय मी ह्या सामाजिक समतेच्या ठरावाला पाठिंबा देतो एवढंच म्हणालो आणि खाली बसलो. आम्ही कसं काँग्रेस कनेक्ट करू शकू लोकांशी हा त्यातला महत्त्वाचा दुवा आहे असं मी मानतो. आज खरं म्हणजे काँग्रेस कनेक्ट म्हणजे कोणाला वाटेल काँग्रेस कनेक्टेड नाही आहे का असा एखाद्या दिवस प्रश्न एखाद्याच्या मनात होऊ शकतो. मी तर म्हणेन काँग्रेस वेल कनेक्टेड आहे आणि म्हणूनच 60 वर्ष आणि म्हणूनच 60 वर्ष या देशामध्ये काय घडलं ही काँग्रेस वेल कनेक्टेड होती म्हणूनच हे घडू शकलं असं मनासारख्या माणसाला वाटतं. पण काँग्रेस रिकनेक्ट कोणाच्या बाबतीत करण्याची गरज आहे खरा प्रश्न तो आहे. आज जी काँग्रेस रिकनेक्ट स्ट्रॉंगली रिकनेक्ट विथ 4G आणि 5G असं म्हणावं लागेल. वैचारिक प्रदूषण जे वाढत चाललंय त्यातून भाजपवाल्यांनी काय सुरू केलं मगाशी शिंदे साहेबांनी थोडक्यात उल्लेख केला म्हणजे शालेय उपक्रमातून शालेय करिक्युलममधून महात्मा गांधींचं नाव पुसण्याचं काम चालू आहे. इंदिराजींच्या बाबतीमध्ये जे जे उल्लेख शालेय शिक्षणामध्ये किंवा कॉलेज शिक्षणामध्ये ते त्या ठिकाणी ते पुस्तकातून काढायचं टाकायचं काम चाललेलं आहे. राजीव गांधींच्या बाबतीत बदनामकारी जे काही मजकूर आहे तो छापून आणण्याचा प्रयत्न शालेय शिक्षणाच्या हेतून सुरू आहे. म्हणजे हा जो उद्योग या भाजपवाल्यांनी सुरू केलेला आहे तो खऱ्या अर्थाने हा याचं उच्चाटन करण्याची गरज आहे आणि म्हणून काँग्रेस रिकनेक्ट करायची गरज आहे असं माझ्या मनाने वाटतं. या नवीन पिढीला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी जे सुरू आहे ते कसं चुकीचं सुरू आहे या देशाचा इतिहास कोणी घडवला या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कोणाकोणाचं योगदान कसं काँग्रेसजनांचं राहिलेलं आहे या भाजपवाल्यांचं काहीच योगदान राहिलेलं नाही. याच्या त्यांनी फक्त 60 वर्षामध्ये हाफ पॅन्टून फुल पॅन्ट वर गेले एवढं त्यांचं योगदान बाकी नवीन काही झालेलं नाही. जगभर बांबूपासून घरे फर्निचर पूल अशा गोष्टी बनवल्या जात आहेत. बांबूच्या बाबतीत भारतीय संशोधन सर्वोत्कृष्ट असून याचा आपण उपयोग केला पाहिजे. बांबूचा वापर पर्यावरण स्नेही असून ग्लोबल वॉर्मिंगवर देखील उपयुक्त ठरणार आहे असे मत आंतरराष्ट्रीय खात्याचे बांबू संशोधक राजीव करपे यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंजी या गावाच्या परिसरात सिनर्जी विलेजच्या वतीने बांबू डे आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या परिसरात बांबूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत असल्याने त्याला हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यातून पर्यटन वाढावे या उद्देशाने या ठिकाणी बांबू पासून तयार करण्यात आलेली आकर्षक घरे उभारण्यात आली असून या उपक्रमाच्या माध्यमातून बांबूंचे महत्व आणि वापर वाढावे असं आहे. याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू उद्योजक संजीव करपे यांच्या हस्ते करण्यात आले. गृहनिर्मितीमध्ये बांबूचा कल्पक उपयोग या विषयांवर करपे यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. बांबूंच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गृहनिर्मितीला चालना देणे स्थानिक बांबू कलाकारांच्या कलेला उत्तेजन देणे हा या उपक्रमाचा उद्देश चांगला असून आता राज्य सरकारने बांबूचा उपयोग रोजच्या जीवनातील कसा करता येईल शिवाय अनेक संशोधनही केली जात आहे. यासाठी विदर्भ चिरापल्ली येथे 1 लाख बांबू संशोधन केंद्राचे काम सुरू करण्यात आले असून बांबू हे पीक उसापेक्षा खर्चिक नसून ते कमी कष्टाचे आहे यातून नक्की शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल शिवाय कोणत्याही वातावरणाचा परिणाम बांबूवर होत नाही त्यामुळे बांबूकडे सकारात्मक पाहण्याची गरज आहे असे मत करपे यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र स्टेट बांबू डेव्हलपमेंट बोर्ड या संस्थेची स्थापना गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की बांबूच्या वापरापासून खेडेगावातील सामान्य शेतकऱ्यांना तसेच कारागिरांना लाईव्हलीहूड ऑप्शन म्हणून, रोजगाराची संधी म्हणून एक चांगलं साधन उपलब्ध करून देता येण्यासारखं आहे. आणि हे करत असताना पर्यावरणपूरक असा पर्याय आपण लोकांना देतो आहे आणि त्यामुळे शासन आता याच्याकडे विशेष लक्ष देते आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. सिनर्जी हॉलिडे व्हिलेजमध्ये आम्ही जे काही प्रयत्न करतो आहोत ते पर्यावरण जपून डेव्हलपमेंट कशी करावी याचा यशस्वी प्रयोग कसा होऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यामध्ये बांबू हा साहजिकच अतिशय उत्तम पर्याय आम्हाला आमच्या समोर आला, पण तो ॲक्च्युली वर्किंग कंडिशनमध्ये जर करायचा असेल तर इथं आपल्याला ते वापरातला एखादं स्ट्रक्चर तयार होणं आवश्यक आहे. ते झाडी आणि गवत असतानासुद्धा त्याच्याबरोबर मर्ज होऊन कसं व्यवस्थित करता येईल हे पण आमचा प्रयत्न राहिलेला आहे. तर याच्यामध्ये आम्ही असं एक निर्णय घेतला की ग्रीन झोनमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी बांबूचा वापर करायचा आणि नुसतंच एखादं छोटंसं त्यातलं रेलिंग बांबूमध्ये न करता अख्खं कॉटेज बांबूमध्ये उभं करायचं. तर त्याचा प्रयोग म्हणून आम्ही सुरुवातीला एक बांबू कॉटेज उभं केलं. ते 3-4 वर्ष व्यवस्थित सर्व वेदरिंग फोर्सेस विथस्टँड करून आम्हाला जेव्हा त्याचा वापर यशस्वीरित्या करता आला तसंच त्याच बेसिसवरती मग आम्ही ते वाढवायचं ठरवलं. तिसरी कसोटी शतकी खेळी खेळल्यानंतर विजयांनी केले सेलिब्रेशन. दिल्ली इथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवर मुरली विजयने खणखणीत शतक केले आहे. मुरली विजयचे हे कसोटी मधील 11वे शतक आहे. सध्या विजय 169 चेंडूत 101 धावांवर खेळत आहे. त्याने आपल्या शतकी खेळीत 9 चौकार मारले आहेत. सलग दुसऱ्या कसोटी डावात त्यांनी शतकी खेळली आहे. नागपूर कसोटीत त्याने शतकी खेळी केली होती. 2010 नंतर एका कॅलेंडर वर्षात 3 किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळ करणारा विजय हा केवळ पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. सद्यस्थितीत भारतीय संघ 57 षटकात 2 बाद 245 धावांवर खेळत असून कर्णधार विराट कोहली 101 चेंडूत 94 धावांवर खेळत आहे. यावेळी विजयने खास शतकी सेलिब्रेशन केले. यापूर्वी हे सेलिब्रेशन मुंबईकर श्रेयस अय्यरने एका रणजी सामन्यात केले होते. अजय देवगण 4 वर्षानंतर पुन्हा एकदा तमन्ना भाटिया या दक्षिणात्य अभिनेत्री सोबत करणार काम. 2013 दिग्दर्शक साजिद खान याने हिम्मतवाला या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया या जोडीला एकत्र आणले होते. या चित्रपटाबद्दल सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. असे म्हटले जात होते की हिम्मतवाला बॉक्स ऑफिसवर इतिहास लिहिणार, परंतु तसे घडले नाही कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर स्पेशल फ्लॉप ठरला. त्याचबरोबर अजय तमन्नाला यशस्वी चित्रपटात किताबही मिळाला नाही. त्यानंतर प्रत्येकाने असा विचार केला की पुन्हा एकदा ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार नाही. मात्र आता ही बातमी येत आहे की पुन्हा एकदा ही जोडी एकत्र काम करताना बघायला मिळणार आहे. वृत्तानुसार अजय आणि तमन्ना 2014 रिलीज झालेल्या नॅशनल अवॉर्ड विजेता जिगर थंडा या तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र काम करणार आहेत. मात्र यामध्ये एक ट्विट असून अजय या चित्रपटात तमन्नाचा हिरो म्हणून नव्हे तर चित्रपटाला प्रोड्यूस करण्याचे काम करणार आहे. तर चित्रपटात तमन्ना सोबत अभिनेते फरहान अख्तर आणि संजय दत्त दिसणार आहे. या चित्रपटाला निशिकांत कामत दिग्दर्शक करणार आहे. निशिकांत यांनी अजय देवगणचा सुपरहिट दृश्यम हा चित्रपट दिग्दर्शक केले आहे. आता वळूयात आरोग्याविषयी बातमीकडे. व्यायामाच्या कंटाळाला आता करा बाय बाय. चौरस आहार आणि नित्याचा व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, मग तो कोणत्याही कारणासाठी असो. अगदी फिट राहण्यापासून तणाव नियोजन, सुडौल बांधा आणि वजन कमी करण्यापर्यंत चौरस आहार आणि नित्याचा व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, मग तो कोणत्याही कारणासाठी असो. अगदी फिट राहण्यापासून तणाव नियोजन, सुडौल बांधा आणि वजन कमी करण्यापर्यंत तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व आणि जीवनशैलीचा साजेसा व्यायाम प्रकार निवडणं तर आवश्यकच आहे. त्यात आवड आणि सातत्य राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट तुम्हाला जास्त उत्तेजन करू शकत नाही. दैनंदिन व्यायाम फक्त श्रमदायक नाही तर खुबीनेही करता आला पाहिजे. त्यामुळे व्यायामाचं वेळापत्रक बनवा आणि सातत्याने तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा व्यायामाचा उद्देश पूर्ण करता येईल. कोणतीही चांगली गोष्ट खूप जास्त प्रमाणात करणं टाळा. ज्याप्रमाणे तुमचं मन व शरीर दोन्ही थकतील आणि अखेरीस त्या गोष्टीचा कंटाळा येईल. वर्कआउट सेशनमुळे तुमच्या शरीराला थकवा घालवण्यासाठी व पुनर्बंधासाठी वेळ हवा असतो. त्यामुळे वर्कआउट रुटीनमध्ये ठराविक सुट्टी घ्या आणि स्वतःला विश्रांतीसाठी व टवटवीत होण्यासाठी थोडा वेळ द्या, जेणेकरून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे व्यायाम करता येईल. योग्य आहाराचे सेवन करा. शरीरात ताकद नसेल तर व्यायामाचा कंटाळा येणारच ना. योग्य सकस आहार घेतल्यामुळे शक्ती तर वाढतेच पण व्यायाम करायलाही उत्साह येतो. त्याबरोबर तुम्ही दिसताही मस्त आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. मित्रांसमोर व्यायाम करताना उत्तेजन तर मिळतेच पण सगळ्या ताज्या बातम्याही कळतात. त्याचबरोबर तुमच्या सखासोबत तुम्हाला व्यायामासाठी प्रोत्साहन करतो आणि तुमच्यासोबत व्यायामही करतो. एकच व्यायाम प्रकार 6 आठवडे केल्यानंतर तुमच्या कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण 25% घटतं. कंटाळा येऊ नये यासाठी व्यायाम प्रकार हळूहळू बदलत राहा. वेगवेगळ्या पद्धतीने विविध व्यायाम करून पाहिल्यामुळे मजा तर येतेच आणि शरीरातील सर्व स्नायूंना बळकटी येते, जेणेकरून तुम्हाला अपेक्षित उत्तम निकाल मिळतो. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.